नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. नेमका हा प्रकार कसा घडला हे अजून अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातोय. पुण्यात जाहिरातींचा फलक पडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे. ही ड्रिल मशीन जर रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर पडली असती तर या भल्या मोठ्या ड्रिल खाली अनेक वाहनांचा चुराडा झाला असता. हे काम करताना सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. मेट्रो प्रशासन मात्र याबाबत उदासीन असल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेला होर्डिंग अंगावर पडून 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 8 जण गंभीर जखमी झाले होते. या चौकातून निघालेल्या 5 रिक्षा आणि एका कार मधील प्रवासी होर्डिंगच्या अँगल खाली आले होते. याचीच पुनरावृत्ती आज होता होता राहिली. मात्र आजच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.